नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युए मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत गुंतवणुकीची आणखी एक संधी जिचं नाव आहे सोना कॉमस्टार आता ही सोना कॉमस्टार जे नाव आहे हे शॉर्ट फॉर्म नाव आहे त्या कंपनीचं कंपनीचं नाव आहे सोना बी एल डब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग लिमिटेड ही मेनली डिझाईनिंग मध्ये काम करते ही मध्ये सुद्धा काम करते आणि गुंतवणुकीची उत्तम संधी याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं कारण की आता शेअर मार्केटमध्ये आपल्या भारतीय मार्केटमध्ये जेवढ्या लिस्टेड कंपन्या आहेत ॲटोमोबाईलच्या जवळपास मॅक्झिमम कंपन्यांना ही कंपनी आपले प्रोडक्ट सप्लाय करते तुम्ही समजताय ना म्हणजे ज्या कंपन्या ज्या कंपन्या खूप चांगल्या प्रकारे चालत आहेत त्यांना मटेरियल कोण प्रोव्हाइड करते तर सोना कॉमस्टार प्रोव्हाइड करते आणि याचा आयपीओ येतोय गुंतवणुकीची संधी काय म्हणतोय कारण की याचा येतोय आयपीओ आयपीओ किती चौदा ते सोळा जून या तारखेला येतोय आणि ये शिवाय श्याम मॅटॅनिक्सचा सुद्धा आयपीओ येतोय त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता चॅनलवर अवेलेबल आहे तर आपण याची कंपनीची सर्व माहिती घेणार आहोत कंपनीचे क्लायंट कुठले कस्टमर कुठले कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट किती कंपनीकडे एम्प्लॉई किती आहे कंपनीचा आयपीओची किंमत काय राहणार आहे कंपनीत गुंतवणूक करायची की, की नाही ना याचे मी रिकमेंडेशन देणार आहे परंतु तत्पूर्वी मी रिकमेंडेशन देतोय म्हणून तुम्ही घ्याच असं नाही तुमचा पण स्वतःचा अभ्यास यावर असायला पाहिजे काही महत्वाचे लिंक जसं की मोफत डीमॅट अकाउंट त्याच्या नंतर शेअर मार्केटची काही पुस्तक आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे सोबतच शेअर मार्केटचा कोर्स आहे रुपयाचा आहे पोर्टफोलिओ कसा बनवायचा म्हणजे आपल्याला लॉंग टर्म साठी शेअर कुठले कुठले कशा प्रकारे सेगमेंट मध्ये घ्यायचे हे शेअरच्या नावासहित कशा प्रकारे ऍडजस्ट करायचे हे या कोर्स मध्ये समजून सांगितलेले शॉर्ट बट चांगला कोर्स आहे नव्याण्णव रुपयात जीमेल वरन असेस होईल कोर्स बाय केल्यानंतर बारा तासानंतर आपल्याला आपल्या जीमेल वरनं तो असेस करता येईल तुम्हाला जर माझे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर यू ए मराठी इंट्राडे यू ए मराठी ऑप्शन यु ए मराठी यू ए मराठी कॅन्डलस्टिक याप्रमाणे तुम्ही सर्च करू शकता तुम्ही जर सर्वप्रथम या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोनशे जवळपास दोनशेच्या आसपास क्वालिटी व्हिडिओ यावर टाकलेले आहे ते तुम्ही कधीही बघू शकता आणि लॉंग टर्मसाठीचेच व्हिडिओ ते टाकलेले आहेत तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला वळूया मेन व्हिडिओकडे ही सोना कॉमस्टार जी कंपनी आहे ही ॲटोमोटिव टेक्नॉलॉजीची कंपनी आहे ज्यात डिझायनिंग होते मॅन्युफॅक्चरिंग होते आणि सप्लाय सुद्धा होतो हायली इंजिनियर्ड मिशन क्रिटिकल ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि ॲटोमेटिव्ह कंपोनंट याचा अर्थ काय की गाड्यासाठी ते कमर्शियल वेहकल असो पॅसेंजर व्हेकल असो किंवा गाडीची एखादी डिझायनिंग असो गाडीला नवीन नवीन बनवताना मॉडिफाईड करताना किंवा तिच्यात बदल करताना बऱ्याचशा अशा गोष्टी येतात ज्या की क्रिटिकल असतात मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आणि हे क्रिटिकल काम करते ही सोना कॉमस्टार कंपनी आणि सोबतच ही जे प्रोडक्ट्स आहे जसं की डिफरेंशियल असेंब्लीज आहे डिफरेंशियल गिअर्स आहे सोबतच कन्व्हेन्शनल आणि मायक्रो हायब्रिड स्टार्टर मोटर आहे गाडी स्टार्ट करण्यासाठी ओके मायक्रो स्टार्टर लागतं स्टार्टर मोटर लागतं किंवा आता इलेक्ट्रिकल व्हेकल यायले इलेक्ट्रिकल व्हेकलला काय लागतं की ड्राईव्ह चेन लागते तर मग त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा ही कंपनी करते त्यानंतर बीएसजी सिस्टीम इलेक्ट्रिकल व्हेकल ट्रॅक्शन मोटर सुद्धा ही कंपनी तयार करते आता हा नवीन पॅरामीटर आहे यापूर्वीचा इलेक्ट्रिकल व्हेकलची कुठले शेअर आहे असे शे दहा टॉप दहा शेअर दिलेले आहे मी व्हिडिओ ऑलरेडी पोस्टेड आहे त्याच्याशी रिलेटेड कामं सुद्धा ही कंपनी करते आणि मोटर कंट्रोल रिटेड एकंदरीत काय तर हिचा पोर्टफोलिओ जो आहे ना पोर्टफोलिओ एकदम तगडा आहे डायव्हर्सिफाईड काम आहे आता कंपनी नेमकं काय काय बनवते बऱ्याच जणांकडे फोर व्हीलर असेल तर त्यांना या ठिकाणी दिसू शकतं या ठिकाणी बघा बीएसजी जी सिस्टीम आहे फोर्टी एट वोल्स बी एस जी सिस्टीम आता ही काय काम करते मला तर माहिती नाही ड्राईव्ह मोटर कशाला वापरता ऑटोमोबाईलचे लोक असतील त्यांना बऱ्याचपैकी माहिती असेल त्यानंतर हब व्हील मोटर आपण अंदाज याच्यावरनं लावू शकतो हे बघून कारण की या ठिकाणी काय आहे अल्टरनेटर हे जर आपण बघतोय काही पार्ट आपण बघितलेले असतील काही बघितलेले नसेल हा हा पार्ट बघितलेला आहे स्टार्टर मोटर गाडी ऑटोमॅटिक स्टार्ट करण्यासाठी ही कंपनी हे स्टार्टर मोटर बनवते मे बी टू व्हीलर फोर व्हीलर असेल सोबतच या ठिकाणी बघू शकता प्रिसिजन फोर्स गियरिंग आता गियर जर आहे गिअर सिस्टीम लागतेच ना आपल्या गिअर बॉक्समध्ये फोर व्हीलरच्या टू व्हीलरच्या कुठल्याही पण पावर सप्लाय करण्यासाठी पावर ट्रान्समिट करण्यासाठी गिअर सिस्टीम लागते या ठिकाणी बघा प्रिसिजन फोर्स गिअरिंग गिअर जनरली हॉबिंग मेथडनी बनवलेला जातात ओके हॉबिंग मेथडनी या ठिकाणी ते फोर्जिंग मेथडनी आहे आणि प्रिसिजनली बनवताय गिअरमध्ये कुठलाही त्यात कमीपणा किंवा जास्त नाही त्यानंतर कपलिंग बनवताय कपलिंग तर बऱ्याच जणांना माहिती असेल ड्राईव्ह लाईनच्या खाली कपलिंग लावलेली असते एनर्जी ट्रान्समिशनसाठी त्यानंतर डिफरेन्शियल असेंब्ली डिफरेन्शियल असेंब्ली कशासाठी एक चाक जर टर्नच्या वेळेस एक चाक तिथेच राहतं आणि दुसरं चाक कसं लंब होऊन फिरतं ना तर मग त्याच्यासाठी डिफरेन्शियल असेंब्ली काम करत असते त्याच्यानंतर ई ड्राईव्ह सिस्टीम ओके ही ई ड्राईव्ह सिस्टिम तर बऱ्याच जणांना आता माहिती आहे तर अशा सगळ्या प्रोडक्ट सोना कॉमस्टार ही कंपनी बनवते कंपनीचा विस्तार तर खूपच मोठा आहे कुठे कुठे आहे बघूया जस की मी म्हंटल कंपनीचा विस्तार खूप मोठा आहे तर इथे जे जे ब्लॅक डॉट दिसत आहे माऊस कडे करसरकडे बघा हा पण व्हाईटच आहे पांढरा आहे त्यामुळे लवकर ओळखू येणार नाही परंतु हा पांढरा जगाच्या नकाशावर ज्या ज्या ठिकाणी असे ब्लॅक डॉट दिसत आहे ते ब्लॅक डॉट म्हणजे या कंपनीचं प्रेझन्स आहे म्हणजे अगदी या टोकापासून तर या टोकापर्यंत पूर्व टोकापर्यंत पासून तर तो पश्चिम टोकापर्यंत ही कंपनी भरपूर पसरलेली आहे म्हणजे काय की ग्लोबल मध्ये पण हिचं व्हॅल्युएशन आहे ग्लोबल मध्ये पण सुद्धा ही कंपनी प्रेझेंट आहे जस की यूएस मध्ये आहे मध्ये आहे मध्ये आहे आणि मध्ये सुद्धा आहे म्हणजे कंपनी जवळपास पूर्व ते पश्चिम सगळीकडेच उपलब्ध आहे किंवा तिचे प्रोडक्ट स्वतः ती कंपनी मॅन्युफॅक्चर करून पाठवते आता हिची जी इंडियात आहे ना इंडियात फॅसिलिटी मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्शन फॅसिलिटी इंडिया चायना मेक्सिकोमध्ये आहे आणि यूएसए मध्ये आहे आता या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीपैकी सिक्स आर लोकेटेड इन टू द इंडिया सिक्स आर लोकेटेड इन टू द इंडिया का म्हणताय किंवा सहा इंडियामध्ये आहे आणि बाकीच्या तिकडे आहे ते याचा याचं जास्त हे करून घेऊ नका भाऊ करून घेऊ नका सहा इंडियात आहे म्हटल्यावर काही पण होऊ शकतं इंडिया ऍज अ या ठिकाणी वर्कर जे आहेत ते खूप कमी पैशात काम करायला लवकरात लवकर तयार होतात आणि इंडियाच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या बाहेरच्या देशांना वर्किंगसाठी चांगले आहे जेणेकरून भारतातल्या लोकांना पण रोजगार मिळतो आणि बाहेरच्या देशांना पण त्यांच्या कंपनीसाठी प्लांट मिळता ओके मेक इन इंडियाचं वाचलं तर तुम्हाला ते लक्षात येईल त्याच्यानंतर कंपनी सप्लाय इट्स प्रोडक्ट सिक्स आउट ऑफ टेन ग्लोबल पॅसेंजर व्हीकल ओईएम्स वि म्हणजे काय की दहा पैकी दहा पैकी सहा प्रोडक्ट दहापैकी सहा प्रोडक्ट कंपनी ग्लोबली पॅसेंजर व्हेकल जे बनवणाऱ्या टॉप टेन कंपनी असतील ना त्यांना प्रोव्हाइड करते म्हणजे आता हिंदुस्थान युनिलिव्हर तुम्हाला ही कंपनी माहिती असेल बाहेरची कंपनी बाहेरच्या देशातली आहे ती परंतु तिचं काय दहा पैकी नऊ प्रोडक्ट वापरता असा तिचे सर... भारतीय दहा पैकी दहा मधले नऊ प्रोडक्ट तिचेच वापरता असा सर्वे सांगतो रामदेव बाबा आल्यापासून तो कमी झालाय थोडा परंतु याचा अर्थ इथे काय घ्यायचा आहे की याचे जे प्रोडक्ट बनता याचे दहा मधले सहा प्रोडक्ट चांगल्या चांगल्या कंपन्या चांगले चांगले शेअर्स चांगल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या गाड्यांच्या वापरतात आणि सेवन आउट ऑफ एट ग्लोबल ट्रॅक्टर ओईएम बाय व्हॉल्यूम म्हणजे सेवन आउट ऑफ एट म्हणजे काय जर आठ प्रोडक्ट ही कंपनी बनवते त्याच्यात त्याच्यातले सात प्रोडक्ट ग्लोबली ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपन्या वापरतात आहे आता एवढं सगळं जर चांगलं आहे तर आय पी ओ घ्यायला काहीच हरकत नाही आयपीओ ची किती किंमत लागणार किती रुपये येणार किती शेअर येणार हे सगळी माहिती देणार आहे परंतु इथेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे आपण म्हणतो ना की हा पॉईंट मला आवडलाय किंवा मग या ठिकाणी मला माहिती झाली की कंपनीचं चा एवढं चांगलं प्रेझेन्स आहे तर मी घ्यायला का हरकत नाहीये म्हणजे ती कंपनी ऑब्विसली वाढणारच वाढणार हा आयपीओ तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं श्याम मॅटॅलिक्स घ्यायचा की हा घ्यायचा सोना सोना स्टारकॉम पण मी रिकमेंडेड करेन दोन्ही घ्या काही अडचण नाही तुमच्याकडे पैसे असतील दोन्ही घ्या जर पैसे नसेल पंधरा रुपये असेल तर मग सोनावर तुम्ही बिडिंग करा कारण की यावर खूप जास्त आणखी बिडिंग लागणार आहे आता याचे कस्टमर बघा हा कस्टमर पोर्टफोलिओ इन्क्लुड्स आता कस्टमर म्हणजे काय की ही कंपनी कुणाकुणाला सप्लाय करते अ नॉर्थ अमेरिकन व्हेकल कंपनी आहे एम्पियर व्हेकल्स ही पण व्हेकल कंपनी आहे इंडियन ओईएम ऑफ पी व्ही पॅसेंजर व्हेकल आणि कमर्शियल व्हेकल आणि इलेक्ट्रिकल व्हेकल इंडियामध्ये जेवढे आहे तेवढ्या सगळ्यांनाही सप्लाय करते स्वतःचे प्रोडक्ट ओके आता ओईएम ओईएम ओई एम चालू आहे खूप वेळचं तर ओईएम म्हणजे काय ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर फॉर एक्झाम्पल महिंद्राची स्कॉर्पिओ माहिती हो आहे ओके आता तिच्या जो गियर बॉक्स आहे ना तो तयार करते इंडसर गियर लिमिटेड किंवा प्रीमियम लिमिटेड आता ती प्रीमियम लिमिटेड जेव्हा गियर बॉक्स तयार करते ना त्याच्यावर स्वतःचा शिक्का मारते कारण की हे प्रीमियम लिमिटेडने तयार केलेले आहे तसंच तशाच तस प्रकारे आता म्हणजे काय होईल गिअर बॉक्स जरी दुसऱ्या गाडीत लागला परंतु जेव्हा तो गिअर बॉक्स उघडला जाईल किंवा जेव्हा तो गियर बॉक्स कुणी बघेल त्याच्यावर ओरिजिनल कंपनीचं नाव असेल तसं हे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर ओके ओईएम त्यानंतर अशोक कुणा कुणाला सप्लाय करते डॅमलर डॅमलर कंपनी तर फेमस आहे जगवार आहे लँड रोवर आहे जॉन डिअर आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे महिंद्रा इलेक्ट्रिकल आहे मारुती सुझुकी आहे रेनॉल्ट निस्सान आहे टॅफे ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेड साठी आहे हे सगळीकडेच आहे वॉल्वोच्या कार्स आहे वॉल्वोची आयशर आहे या सगळ्यांना ही कंपनी आपलं स्वतःचं मटेरियल सप्लाय करते मित्रांनो एवढ्या सगळ्या जर स्ट्रॉंग पोर्टफोलिओ असेल तर ऑबवियसली कंपनी दुसरी टाटा मोटर्स होणार ही ओके तर मग या शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही आता एक महत्वाचा प्रश्न व्हिडिओ समजला का व्हिडिओ आवडला का जर व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल तर तुमच्या मनातली एक चांगली कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये द्या सोबतच लाईक पण करा पाचशे लाईकचं टार्गेट आहे चला वळूया पुढच्या व्हिडिओकडे आता आपण बघूया याचा जो रेव्हेन्यू आहे किती टक्के रेव्हेन्यू भारतातून जनरेट होतो किती बाहेरून जनरेट होतो या ठिकाणी बघा दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस आणि एकतीस डिसेंबर दोन हजार वीस असा दिलेला आहे ओके मिलियन्स म्हणजे काय मिलियन्स म्हणजे दस लक्ष हा जो आकडा असेल याला दहा लाखनी गुन्हायचं जो आकडा असेल हा यांचा सेल्स ऑफ गुड्स आहे गुड्स म्हणजे काय वस्तू किती विकल्या नॉर्थ अमेरिकेतून जवळपास चाळीस टक्के कंटिन्युअसली तीन वर्षाचा दिलाय युरोपमधनं अठरा टक्के युरोपमधला यांचा हिस्सा वाढतोय त्याच्यानंतर इंडिया इंडियामधला कमी होतोय परंतु असू द्या ना इंडियामधला जरी कमी होत असला युरोपमधला जर वाढतोय तर त्या ठिकाणावरून जे पैसे येत आहे कंपनीला ते पैसे कुठल्या फॉर्ममध्ये येत आहे ते मध्ये येत आहे युरोमध्ये येत आहे ज्याची व्हॅल्यू इंडियात खूप जास्त होणार आहे त्यामुळे इंडियातला खप थोडा जरी कमी झाला तरी हरकत नाही आणि खप कमी होण्यामागचं कारण पण आहे लॉकडाऊन मुळे कोरोनामुळे खप ऑटोमॅटिकली कमी झालेलं आहे सगळ्यात सध्या ज्या फोर व्हीलर कंपनीज आहेत ते आपण घाट्यात चालू आहे त्याच्यामुळे हा खूप मोठा कमी झाला किंवा इम्पॅक्ट झाला असं म्हणण्यामागचं काही कारण नाही चायनामध्ये जो खप आहे तो कंटिन्युअसली वाढत आहे ना अदर कंट्रीज जिकडे छोट्या मोठ्या असतील हाईचा फाईव्ह पॉईंट नाईन सिक्स पॉईंट नाईन फोर पॉईंट कमी जास्त कमी जास्त होतोय अदर्सकडे लक्ष देण्याची गरज नाही परंतु वर्षा दोन ज्या कंपन्या त्या मे वर्षा दोन ज्या कंपन्या आणि एरि रिजन्स आहे हे मोठे आहेत त्या ठिकाणी रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी ओके आता कंपनीचे जे टोटल एम्प्लॉई आहे है, ते आहे जवळपास साडेतीन हजार तीन हजार पकडूया तीन हजार एम्प्लॉई आहे ज्याच्यापैकी एक हजार एकशे सदुसष्ट ऑन रोल आहे आणि एक हजार आठशे सत्तर ऑफ रोल एम्प्लॉईज आहे आता येऊया या कंपनीच्या फायनान्शियल कडे फायनान्शियल मध्ये बघा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस ठीक आहे एकवीस पूर्ण झालेलं नाहीये मार्च एकवीस पर्यंत हे दिलेलं आहे आता या ठिकाणी बघू शकता फायनान्शियल इयरमध्ये याचा रेव्हेन्यू किती होता सहाशे पंचवीस करोड आणि फायदा किती झाला सत्याहत्तर करोड एकोणावीस मध्ये पुन्हा एकशे त्र्याहत्तर करोड फायदा वीस मध्ये तीनशे एकसष्ट फायदा आणि पूर्ण संपलेला नाही फायनान्शियल इयर एकवीस दोनशे पंधरा करोड फायदा मित्रांनो एकंदरीत असं दिसतंय कंपनीचा पोर्टफोलिओ कंपनीचा रेव्हेन्यू कंटिन्युअसली वाढत चालतो त्यामुळे कंपनीत इन्व्हेस्टमेंट करणं कुठेच वाईट नाही आता महत्वाची गोष्ट तुम्हाला जर पोर्टफोलिओ बनवायचा आहे पोर्टफोलिओ म्हणजे काय तुमच्या डिमॅट अकाउंटला कुठले कुठले शेअर लॉंग साठी घेऊन ठेवायचे आता ते कुठल्या सेगमेंट मध्ये घ्यायचे मिड कॅपचे घ्यायचे ब्लू चिपचे घ्यायचे स्मॉल कॅपचे घ्यायचे किंवा हेजिंग कशी करायची रिस्क कमी कशी करायची कंपन्या कुठल्या निवडायच्या तर याचा एक पोर्टफोलिओ नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे ऑनलाईन कोर्स आहे ज्याचं नाव आहे मॉडेल पोर्टफोलिओ विथ शेअर लिस्ट याच्यामध्ये तुम्हाला शेअरची लिस्ट दिलेली दिले आहे तुमच्याकडे शेअर ते ऑलरेडी असेल तर तुम्हाला एक्सेल फाईल पण दिलेली तुम्ही त्याच्यातून पण निवडू शकता डिव्हिडंड देणारे शेअर आहे कंटिन्युअस डिव्हिडंड देणारे त्यानंतर ब्ल्यू चिप आहे असे सगळे एक कॉम्बिनेशन करून शॉर्ट आणि स्वीट नव्याण्णव रुपयात हा कोर्स बनवलेला आहे जीमेलवर असेस होईल तुम्ही पेमेंट केल्यानंतर बारा तासाच्या आज तुमच्या जीमेलवर अपडेटमध्ये किंवा इनबॉक्समध्ये मेल येईल तिथून तुम्ही हा कोर्स असेस करू शकता आता याची आय ची साईज बघून घेऊया आय ची साईज आहे पाच हजार पाचशे करोड पाच हजार पाचशे पन्नास करोड ही टेन्टेटिव्ह साईज आहे टेन्टेटिव्ह का म्हणता कारण की याच्यात छोटे मोठे बदल होत आहे एकदमच जास्त बदल होत नाही सोबतच आय ओ ओपनिंग डेट आहे चौदा जून चौदा जून आहे आय क्लोजिंग डेट आहे सोळा जून आता चौदा जून आणि सोळा जून आधी पण ऐकली असेल तुम्ही कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता पैसे तयार ठेवा जबरदस्त आयपीओ पीओ येते स्टील कंपनीचा शॅम मॅटॅलिक्स आयपीओ ओके जर हा शॅम मॅटॅलिक्सचा आयपीओ आहे माझ्या चॅनलवर दिसतोय या ठिकाणी शॅम मॅटॅलिक्सचा आयपीओ मध्ये याची तारीख पण चौदा आणि सोळा एवढीच एवढीच होती तर त्यामुळे हे दोन्ही आयपीओ एकाच दिवशी उघडणार एकाच दिवशी बंद होणार आहे आयपीओची प्राइस काय आयपीओची प्राइस आहे दोनशे पंच्याऐंशी ते दोनशे एक्क्याण्णव पर शेअर त्यानंतर मार्केट लॉट आहे याचा जवळपास एक्कावन्न शेअरचा आधी आपल्याला मध्ये मॅटॅलिक्समध्ये पंचेचाळीसचे शेअर मिळत होते फेस व्हॅल्यू आहे दहा रुपये जी की अतिशय उत्तम व्हॅल्यू आहे त्यानंतर रिलेट रिटेल अलोकेशन आहे दहा टक्के यांनी जास्त फरक पडत नाही मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लागणार आहे चौदा हजार आठशे एक्केचाळीस रुपये ओके आता हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठेवायचे आणि डायरेक्ट जी प्रोसेस करताना अलॉटमेंटची प्रोसेस करताना काय होईल जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे असले तर एवढे पैसे ब्लॉक होतील तुम्ही ब्लॉक झालेले पैसे काढू शकणार नाही जोपर्यंत अलॉटमेंट होत नाही ओके ठीक जाले आहे अलॉटमेंट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे वापस येतील अलॉटमेंट डेट आहे याची एकवीस जून आणि बावीस जूनपासून तुमचे पैसे यायला सुरुवात होईल लगेच तीन दिवसाच्या ते तुम्हाला वापस मिळत असतात त्यानंतर शेअर क्रेडिट होईल तुमच्या अकाउंटला तेवीस जून दोन हजार एकवीस रोजी याची लिस्टिंग होणार आहे एन एस सीवर बी वर चोवीस जून दोन हजार एकवीस रोजी मित्रांनो पुन्हा एकदा प्रश्न व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक चांगली कमेंट करा जर कुठे कमी असेल त्याचे पण कमेंट नक्की करा अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असेच आणत राहील धन्यवाद